काय बोलावं त्यांना? आधी तर हेच म्हणत होते की आम्हाला विरोधकाने बसविलं, विरोधक यांना सापडले नाही तर यांनी दुसऱ्या वेळेस असं सांगितलं की सत्ताधाऱ्यांनीच यांना बसवलंय. यांना ना आम्हाला आता महत्त्व देत नाही, तुम्हाला खरं सांगतो. हे जनतेच्याच नजरेतून उतारले दादा, स्वतः ओबीसी बांधवांच्याच नजरेतून हे उतारलेत. ग्रामीण भागातला ओबीसी बांधव आत्ता असं बोलतो की मराठ्यांच्या जर नोंदी सापडल्या असतील तर मराठा समाज ओबीसीमध्ये आहे. आपल्या नेत्यांनी विनाकारण गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण मिळतं तर विरोध करू नये. जर हे मी सांगतो हे खोटं असतं तर काल 100 जीसीपी ओबीसीच्या बांधवाने लावून पदरच्या पैशानं फुलं टाकलेच नसते. त्यांनी थोडं आता भानावर यावं, मला वाटतं बहुतेक त्यांचं वय झाल्यामुळं त्यांना तसं होतं आहे आता असं दिसतं आहे. पण आता मात्र उद्यापासून आम्ही यांना कोणालाच महत्त्व देणार नाहीत. एकी करा नाही तर तिकडं उड्या हाना. मराठे आता यांना महत्त्व देणार नाही. तरीही मध्ये जाऊन आलेत लोकांचं खाल्ल्यामुळं. त्यामुळं कोण कोणाचं खातं आहे यावर किमान त्यांनी बोलू नये. त्यांनी आता किमान या राज्यात शांतता राहीन असं बोलावं, राज्यात त्यांना दंगली घडावत असं त्यांनी बोलू नये. परंतु या राज्यात मराठा समाज ओबीसी आणि मराठा अजिबात वाद होऊ देणार नाही, कारण तेही बांधव आमचे आहेत. या नेत्यांनी त्यांच्या राजकारणाच्या स्वार्थासाठी कितीही प्रयत्न केले तरीही मराठ्यांची एकजुटही यांना फुटत नाही आणि ओबीसी मराठा वादही होत नाही. परंतु एक ठासून सांगतो, तुम्ही किती एकत्र आले आणि कसली टीका केली, आम्ही टीकेला उत्तर द्यायला कच्चे नाहीत. परंतु आता आम्हाला तुम्हाला महत्त्वच द्यायचं नाही, कारण तुम्हाला किती महत्त्व द्यायचं हे आता आज जेवण आमच्या लक्षात आलं. तुम्ही किती खालच्या पातळीचे आहेत हे आमच्या लक्षात आल्यामुळं आमचा दर्जा आम्ही आता घसरू देणार नाहीत. मराठे एकजूट आहेत, आता अशीच एकजूट आम्ही ठेवणार. या राज्यात वातावरण खराब आम्ही होऊ देणार नाहीत. सरकारनंच यांच्याकडे जास्तीचं लक्ष केंद्रित करून राज्यात कायदा सुव्यवस्था ही बिघडवतील हे यांना थांबवावं. आम्ही मात्र आरक्षण मिळवण्यासाठी सज्ज आहेत. तुम्ही कितीही एकत्र या, आम्हाला त्याच्यापासून काही फरक पडत नाही.